नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे पावसाच्या अपडेटची। नेमकी पावसाची अपडेट कशा प्रकारची राहणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। यामध्ये आपण जे आहे ते 22 जुलैची रात्रीची पावसाची अपडेट, तसेच 23 जुलैची संपूर्ण दिवसाची अपडेट काय राहणार आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। तसेच हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे ते देखील आपण या ठिकाणी सविस्तरपणे बघूया। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील। चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया। तर राज्यामध्ये जे आहे सद्यस्थितीमध्ये जरी आपल्याला पावसाचा जोर ओसरताना दिसलेला असला तरी मात्र आज 22 जुलैच्या रात्री आपल्याला काही भागांमध्ये पाऊस सक्रिय दिसेल। मात्र 23 जुलैला आपल्याला उद्या दुपारी 3 ते 4 वाजल्यापासून पावसाची मोठी भली सक्रियता आपल्याला राज्यामध्ये दिसून येईल, कारण कमी दाबाचा पट्टा जो आहे तो पुन्हा एकदा त्या ठिकाणी तीव्र होत चाललेला आहे आणि पुढं सरकत चाललेला आहे। कमी दाबाचा पट्टा जो आहे तो जास्त तीव्रतेने सक्रिय असेल तो म्हणजे कोकणामध्ये। कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भामध्ये अतिशय मुसळधार पावसाची त्या ठिकाणी शक्यता वर्तवली जाती आहे। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये पावसाची सततधार आपल्याला बघायला मिळेल। आज रात्रीचा जो पाऊस आहे तो पाऊस आपल्याला कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये तर पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला सक्रिय दिसेल। पावसाची सक्रियता जी आहे ती भली मोठी नसणार आहे, पण मात्र पावसाचा मध्यम स्वरूपाचा जोर जो आहे तो आपल्याला अनेक भागामध्ये सक्रिय दिसेल। कोकणामध्ये विचार करता त्यामध्ये आपल्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्यानंतर दापोली, सावंतवाडी, रायगड या भागामध्ये पाऊस जो आहे तो हलक्या स्वरूपात सक्रिय दिसेल। मात्र हा जो पाऊस आहे आपल्याला 23 जुलैच्या 3 ते 4 वाजल्यापासून अतिशय मुसळधाररित्या सक्रिय दिसणार आहे, कारण 23 जुलैला वातावरणामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बदल होताना आपल्याला दिसेल। आणि हा जो पाऊस आहे हा 23 जुलै 24 जुलै आणि 25 जुलैपर्यंत राज्यामध्ये सक्रिय राहणार आहे। हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार 23 जुलैच्या संध्याकाळपासून जे आहे पावसाची सक्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढ होणार आहे आणि ही सक्रियता आपल्याला राज्यामध्ये 25 ते 26 जुलैपर्यंत बघायला मिळेल। या कालावधीमध्ये पिकांना जे पूरक पोषण वातावरण लागतं ते वातावरण निर्माण होणार आहे। पावसाची देखील त्या ठिकाणी जे कमतरता आहे ती पिकांची भरून निघणार आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत पाऊस जो आहे तो अतिशय कमी प्रमाणात झालेला आहे, मात्र आताचा जो पाऊस आहे या 3 ते 4 दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्रात देखील आपल्याला पावसाचा जोर त्या ठिकाणी चांगला बघायला मिळेल। यामध्ये आपल्याला जळगाव, खान्देश, धुळे, नंदुरबार या भागामध्ये पावसाची चांगल्या प्रकारची सक्रियता येत्या 16 ते 18 तासांमध्ये सक्रिय दिसणार आहे। त्यानंतर पूर्व विदर्भात देखील हीच परिस्थिती असेल। पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा भाग जो आहे या भागामध्ये आपल्याला आज रात्री काही प्रमाणात पावसाची सक्रियता दिसेल, तर 23 जुलैच्या संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढलेला असेल। पश्चिम विदर्भात देखील चांगल्या प्रकारचा परिणाम असणार आहे, त्यामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती, अचलपूर, यवतमाळ, पांढरकवडा, त्यानंतर जे आहे जळगाव, जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, खामगाव, शेगाव हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला 23 जुलैच्या सायंकाळपासून पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल। मराठवाड्यामध्ये आज रात्री पावसाचं वातावरण असेल, मात्र पाऊस जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळणार नाही। काही ठिकाणी पावसाची रिमझिम झाली तर ती बघायला मिळेल, मात्र जोरदार जो पाऊस आहे तो आपल्याला 23 जुलैपासून सक्रिय होताना दिसेल। त्यामध्ये आपल्याला हिंगोली, परभणी, नांदेड, त्यानंतर जे आहे धाराशिव, त्यानंतर संभाजीनगर, जालना, पैठण हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्येही पावसाची सक्रियता 23 जुलैपासून मुसळधार असेल। त्यानंतर जे आहे आपल्याला पाऊस पश्चिम महाराष्ट्र देखील चांगला बघायला मिळेल। मुंबई, ठाणे, पुणे या भागात देखील पावसाची सक्रियता 23 जुलैला आपल्याला चांगल्या प्रकारे सक्रिय दिसेल। मुंबईमध्ये आज रात्री आपल्याला पावसाची रिमझिम बघायला मिळू शकते। त्यानंतर जे आहे आपल्याला मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा प्रभाव चांगला दिसून येईल। त्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागात देखील पावसाचा जोर जो आहे तो आज रात्री आपल्याला अतिशय मध्यम स्वरूपाचा दिसेल, मात्र 23 जुलैला आपल्याला 2 ते 3 वाजल्यापासून पावसाची चांगल्या प्रकारची सक्रियता दिसून येईल। तर अशा प्रकारे जी आहे ती आपली 23 जुलैची पावसाची अपडेट होती। 22 जुलैची रात्रीची आणि 23 जुलैची दिवसभराची अपडेट आपण या ठिकाणी बघितलेली आहे। तर पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज देखील हाच होता। त्यांनी सांगितलेला अंदाजाप्रमाणे जे आहे 23 जुलैपासून आपल्याला पावसाची भली मोठी सक्रियता राज्यामध्ये बघायला मिळेल आणि संपूर्ण राज्यामध्ये सर्वदूर सार्वत्रिक अशा प्रकारचा हा पाऊस राहील। तर हीच होती आपली आजची अपडेट जी की मी तुमच्यापर्यंत पोहोचवली। तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट
बॉक्स में कमेंट करून नक्की कळवा। आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा। तर आता आपण व्हिडिओ पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासोबत, एका नवीन हवामानाच्या अपडेटसोबत, तोपर्यंत मी इथंच थांबतोय। धन्यवाद।